भेट द्या marathimandali.in या वेबसाईटला। नमस्कार। चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे। शेतापासून घरापर्यंत सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं चिपळूणमधील नागरिक भयभीत झाले आहेत। पावसामुळे चिपळूणचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे। वीज नाही, पाणी नाही अशी अवस्था तेथील नागरिकांची झाली आहे आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटं तातडीने पुरवण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही मागणी केली आहे असं त्यांनी सांगितलंय। चिपळूणसह कोकणातील अनेक भागात पुराच्या स्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि इतरही माजी सहकारी या भागात दौरे करीत आहेत। पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटं ही आत्ताच्या घडीला तातडीची गरज आहे। या स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी फोनवरून चर्चा केली आणि पिण्याचं पाणी आणि अन्नाची पाकिटं पुरवण्यासाठी तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे। त्यांनी सरकार ते तात्काळ उपलब्ध करून देईल असं देखील सांगितलंय। यात सरकारला आमचं संपूर्ण सहकार्य असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। साधारणपणे या वर्षभरातला तिसरा फटका आहे आणि भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे। मला असं वाटतं की मागच्या दोन वेळेची मदतही कोकणवासियांना मिळालेली नाही, पण आता तर तात्काळ मदतीची आवश्यकता आहे। सरकारने त्यात लक्ष द्यावं आणि जेवढ्या टीम्स पूल करण्याची आवश्यकता असतील, जेवढे त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल, त्या सर्व उपाययोजना तात्काळ सरकारने कराव्या अशी आमची विनंती। काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत। यात ज्यांचे प्राण गेले त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही आहोत असंही शेवटी देवेंद्र फडणवीस म्हणाले।